सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातलं पाणी देखील मोठ्या प्रमाणात घटलं आहे. मांजरा नदीचं पात्र तर अक्षरशः कोरडंढाक पडलं आहे. मी सध्या नागझरी बंधाऱ्यावर उभा आहे. हा बंधारा पूर्णतः कोरडा पडलेला आहे, त्यामुळे नागझरीसह परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. नागझरी गावात ग्रामपंचायतीनं 2 बोअरचं अधिग्रहण केलं आहे आणि या 2 बोअरवरच अख्ख्या गावाची पाणी व्यवस्था अवलंबून आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनण्याची चिन्ह आहेत, त्यामुळं लातूर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन येणाऱ्या दुष्काळाचा सामना कसा करतोय हेच आपल्याला पाहावे लागेल. कॅमेरामन नितीन राठोडसह शिवाजी कांबळे, नागझरी बंधारा, लातूर.